पावसानंतर आता पाहूयात बातम्या कोरोनाच्या संदर्भातल्या. पुण्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारनं 3 जम्बो हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला होता. हे तिन्ही जम्बो हॉस्पिटल बांधण्यासाठी जवळपास 300 कोटी खर्च येणार आहे. यामध्ये महापालिका आणि राज्य शासन एकत्रितपणे खर्च करणार आहे. मात्र आता सद्यस्थितीला 2 जम्बो हॉस्पिटलचं काम सुरू आहे, तर एक पुणे आणि दुसरं पिंपरी चिंचवडमध्ये जम्बो हॉस्पिटल उभारलं जात आहे. पुण्यातल्या सीओपी हॉस्टेल मैदानावरती जम्बो हॉस्पिटल बांधण्याचं काम सुरू आहे. एक काम मंगळवारी 19 तारखेला पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण पुण्यात गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. ज्या ठिकाणी हे हॉस्पिटल उभारलं जाणार होतं त्या ठिकाणी सर्वत्र चिखल झालेला आहे, त्यामुळे हॉस्पिटलच्या उभारणीसाठी बराच काळ जावा लागणार आहे. अधिक माहिती जाणून घेतोय आपल्या सोबत आपला प्रतिनिधी सचिन जाधव थेट जोडला गेलेला आहे. सचिन, तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, एक तर पुण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू शकलेला आहे आणि पावसामुळे आता जो उशीर झालेला आहे यामुळे आता कोरोना रुग्णांवरती उपचार करताना कोणत्या अडचणी येणार आहेत? तुषार, नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरामध्ये जम्बो हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय जो आहे तो राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेने एकत्ररित्या घेतला होता. ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यामध्ये आले त्यावेळेस एक बैठक झाली होती. त्याही अगोदर पालकमंत्री अजित पवार यांनी 3 पुण्यामध्ये जम्बो हॉस्पिटल उभारली जातील असं सांगितलं होतं आणि त्याचं तसं कामही सुरू झालं. त्यापैकी 2 हॉस्पिटलचं काम सुरू झालं, एक पिंपरी चिंचवडमध्ये, तर दुसरं मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे त्या सीओयूपीच्या मैदानावरती. मात्र गेले आठवडाभरापासून पुणे शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात ज्या प्रकारे पाऊस पडत आहे त्या पाहता हे हॉस्पिटल अजून जवळपास 15 दिवस तरी उभा राहिल्याची शक्यता फार कमी आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि या ठिकाणी मोठी माती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे सर्व काम सुरू आहे. पुणे शहरात रोज याही स्थितीला 1000च्या वर कोविडचे पेशंट जे आहेत ते समोर येत आहेत. त्यामध्ये हे होत असताना खरं तर आता हे हॉस्पिटल गेल्या काही दिवसापासून खरं तर उभं राहायला हवं होतं, मात्र ते राज्य शासनाने आणि महापालिकेने उशिरा निर्णय घेतला आणि त्यानंतर हे हॉस्पिटल बांधण्याचं काम सुरू झालं. सध्या हे काम सुरू असलं तरी पाऊस थांबत नाहीये, दररोज पाऊस जो आहे तो होतोय आणि त्यामुळं हे हॉस्पिटल खोयला अजून काही कालावधी जाणार आहे. त्यामुळं ज्या पुणे शहरातील रुग्ण येतात त्या रुग्णांना अजून तरी चांगलं हॉस्पिटल ज्या प्रकारे जम्बो हॉस्पिटल होतं त्याची सुविधा मिळण्यासाठी काही कालावधीचं वाट पाहावं लागणार आहे. आपण पाहतो की अशा प्रकारे मोठा चिखल जो आहे तो या ठिकाणी आहे आणि हे काढण्यासाठी जर पाऊस नाही थांबला तर हे करणं शक्य नाहीये आणि त्यामुळं खरं तर या ठिकाणी ज्या सेवा सुविधा आणल्या जात आहेत त्यालाही उशीर होतोय. उद्या 19 तारीख आहे, त्या दिवसाची खरं तर प्रशासनाने डेडलाईन दिली होती की या दिवशी हे हॉस्पिटल उभं राहील, मात्र उद्याच नाही तर पुढील 8 दिवस 15 दिवस या हॉस्पिटलचं काम होण्याची अगदी खरं सचिन तू म्हणतोयस त्या पद्धतीने पुढचे 8 दिवस किंवा 5 दिवस या हॉस्पिटलचं काम होण्याची शक्यता दिसत नाहीये. मात्र या 8-15 दिवसात कोरोना रुग्णांची जी संख्या वाढणार आहे ती संख्या वाढलेली बघताना रुग्णांवरती उपचार करणं किती कठीण होणार आहे, कारण की आता पुण्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येनं राज्यातल्या नाही तर देशातल्या रुग्णसंख्येलाही मागे टाकलेलं आहे. नक्कीच जे रुग्ण वाढतायत त्यांची खऱ्या अर्थानं अंबल तर होती, कारण अनेक ठिकाणी जाताना ज्यावेळेस रुग्णांना जे खासगी हॉस्पिटल आहेत ते उघडलेली नाहीत बऱ्यापैकी. जे सरकारी हॉस्पिटल किंवा खासगी हॉस्पिटल मोठे आहेत त्यामध्ये मोठे पैशाची रुग्णांना त्या ठिकाणी किंमत मोजावी लागते. त्याच पार्श्वभूमी हे हॉस्पिटल जे आहेत ते जम्बो हॉस्पिटल उघडण्याचा राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आला होता. सद्यस्थितीला पुण्यामध्ये दररोज 1000च्या वरती रुग्ण ज्यावेळेस बाहेर पडत आहेत त्यामध्ये खरं तर जिल्हा प्रशासनाने एक निर्णय घेतला की ज्याला खरं तर सिम्पटम्स मोठ्या प्रमाणात जास्त नसतील त्यांनी घरीच क्वारंटाईन व्हा. जे पेशंट जास्त सिरियस आहेत त्यांच्यासाठी फक्त ज्या हॉस्पिटलच्या सुविधा ज्या आहेत त्या देण्यात येत आहेत. दुसरीकडे व्हेंटिलेटर कमी आहेत, ऑक्सिजन बेड कमी आहेत. सचिन, व्हेंटिलेटर कमी आहेत, ऑक्सिजन बेड कमी आहे आणि यामुळेच आता पुण्यातल्या नागरिकांना याचं टेन्शन वाढलेलं आहे की पावसामुळे जो वेळ गेलेला आहे त्यामुळे आता जम्बो फॅसिलिटी सेंटर तयार व्हायला वेळ लागला आणि पुण्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या जर वाढू लागली तर काय करावं लागणार असा प्रश्न पुणेकरांच्या समोर उपस्थित झालेला आहे. धन्यवाद सचिन तू दिलेल्या या माहितीसाठी.